जम्मूतल्या एअरफोर्स बेसजवळ दोन मोठे स्फोट झाले. या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी चक्क ड्रोनचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला. जम्मूत दहशतवाद्यांचा ड्रोन अटॅक. भीषण स्फोटांनी हादरला एअरफोर्स बेस. देशभरात हाय अलर्ट जारी. शनिवारची रात्र जम्मू काश्मीरला हादरवणारी ठरली आहे. जम्मू एअरफोर्सच्या टेक्निकल एरियात लागोपाठ दोन भीषण स्फोट झाले. यातला पहिला स्फोट हा एका इमारतीत झाला, तर दुसरा इमारतीच्या मागील बाजूस. या हल्ल्यात इमारतीच्या छपराचं नुकसान झालंय, तसंच वायुदलाचे दोन जवान जखमी झालेत. या स्फोटानंतर दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. या हल्ल्यानं संशयाची सुई पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दिशेनं वळली आहे, कारण स्फोट झाला त्या ठिकाणाहून पाकिस्तानची हद्द अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जम्मू एअरफोर्सवर हल्ला करण्यासाठी 5 किलोमीटर अंतरावरून ड्रोन पाठवण्यात आले. दहशतवाद्यांचं टार्गेट होतं एअरफोर्सचे हेलिकॉप्टर्स, मात्र लक्ष साधण्यात दहशतवादी अपयशी ठरले. जमिनीवरूनच याचा कंट्रोल केला जातो आणि या ड्रोन्समध्ये तुम्ही काही साधू शकता, म्हणजे निरीक्षण करू शकता एखाद्या जागेचं, एखाद्या जागेवर बॉम्ब हल्ला करू शकता. जम्मूतल्या हल्ल्याला 12 तास होत नाहीत तोच तिथं आणखी एक दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे उधळला गेलाय. 5 ते 6 किलो IED जम्मू पोलिसांनी जप्त केलेत. या दोन्ही कटांचे धागेदोरे पाकिस्तानातच असल्याचं बोललं जात आहे. ये पाकिस्तान की तरफ से ये बहुत एक गंदी चाल है और अगर ये ड्रोन अटैक है पाकिस्तान की तरफ से तो इसका जवाब तो ये जरूर मिलेगा. जम्मूतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तातडीनं वायुदलाच्या प्रमुखांसोबत चर्चा केली आहे. जम्मूतील एअरफोर्स बेस म्हणजे लष्कराचा अभेद्य किल्ला मानला जातो. तिथवर दहशतवाद्यांचा ड्रोन पोहोचलाच कसा, यामागचा मास्टर माइंड नेमका कोण आहे, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झाले. अर्थात भारतीय जवान या प्रश्नांचं उत्तर शोधून दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देतील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे